नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड थर्ड मधलं रिव्हिजन नंबर सेकंड पेज नंबर 4, सब्जेक्ट आहे इंग्लिश। पेज नंबर 4 इंग्लिश या विषयाचा, तिसरी थर्ड स्टँडर्ड पेज नंबर 4 इंग्लिश या विषयाचं आपण शिकणार आहोत रिव्हिजन सेकंड। ओके, लुक अँड से, पहा आणि म्हणा। पहिला शब्द आहे बॅग, सेकंड वर्ड बॅट, थर्ड बॉय, बॉय बनाना BANANA, CAP कॅप, रिपीटेड कॅप, CAT कॅट, रिपीटेड कॅट, CLOCK क्लॉक, CARROT कॅरोट, कॅरोट। पुढे PAN पॅन, PARROT पॅरोट, POT पॉट, POTATO पोटॅटो, रिपीट पोटॅटो, TABLE टेबल, TANK टँक, TOMATO टोमॅटो, TOP टॉप, TOP टॉप, BALL बॉल, COCK कॉक, POND पॉन्ड, TIGR टायगर। हे शब्द पुन्हा एकदा रिपीट करायचे आहेत आपल्याला, मी फटाफट रिपीट करतो, माझ्यानंतर रिपीट करा। बॅग, बॅट, बॉय, बनाना, कॅप, कॅट, क्लॉक, कॅरोट, पॅन, पॅरोट, पॉट, पोटॅटो, टेबल, टँक, टोमॅटो, टॉप, बॉल, कॉक, पॉन्ड, टायगर। हे झाले वाचून। आता त्याच्या खाली दिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत, ज्याप्रमाणे बघा दिसत आहे। ओके, फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट्स, पुढील तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा। टू ॲनिमल्स, आता हा जो एवढा तक्ता आपण अभ्यास केलेला आहे या तक्त्यामध्ये कोणतेही दोन ॲनिमल्सची नावं दिलेली आहेत ते तुम्ही शोधायची, लिहून घ्यायची, कळलं? त्याचा खाली दिलेला आहे टू बर्ड्स, या तक्त्यामध्ये दोन बर्ड्सची नावे दिलेली आहेत पक्ष्यांची, ते तुम्हाला लिहायचं आहे। दिलेलं आहे थ्री थिंग्स यू प्ले विथ, तीन अशा गोष्टी आहेत की ज्याच्याशी तुम्ही खेळतात त्यांची नावं इथं दिलेली आहेत, ती शोधायची आहेत आणि लिहायची आहेत तुम्हाला। फोर थिंग्स वी ईट, आपण ज्या वस्तू खातो अशा वस्तूंची सुद्धा नावं इथं मेन्शन करण्यात आलेली आहेत, तर ती नावं तुम्ही शोधा आणि ती लिहायची। ओके, काय प्रॉब्लेम? जवळपास प्रॉब्लेम नसावा। क्वेश्चन नंबर 3, हाऊ मेनी 5 लेटर्स वर्ड्स डू यू सी हिअर, नेम दे, पाच अक्षरी जे नावं आहेत ज्याच्यात पाच अक्षर, पाच लेटर्स वापरले, जसं CLOCK क्लॉक, हे झालं एक, हे किती आहेत CARROT कॅरोट, हा 6 लेटर झाला, हा नाही चालणार असा क्लॉक। ओके, एक चालेल। त्यानंतर PARROT हा याच्यात पण 5 लेटर आहेत, सॉरी 6 लेटर आहेत, इथेही 6 लेटर आहेत, काय म्हटलं त्यांनी, 5 लेटर वर्ड्स, TABLE 5 लेटर वर्ड्स आहे। त्यानंतर टायगर, टायगर बघा, TIGR टायगर, 5 लेटरचा वर्ड आहे। ओके, त्यानंतर हाऊ मेनी 6 लेटर वर्ड डू यू सी हिअर, नेम देम, 6 लेटर असलेले शब्द तुम्हाला लिहायचे आहेत। मग इथं जवळजवळ मला 6 लेटर वर्ड दिसत आहेत, बनाना 1 2 3 4 5 6, एक झाला, हा 6 आहे, कॅरोट 1 2 3 4 5 6, चालेल, हा पण चालेल। त्यानंतर टोमॅटो आहे, त्यानंतर पॅरोट आहे। ओके, हे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि अशा प्रकारे हा लेसन तुम्हाला इथं
जवळजवळ संपलेला आहे। तर याचा होमवर्क व्यवस्थित करा आणि लिहून झाल्यानंतर आई वडिलांना दाखवा आणि मलाही दाखवा। धन्यवाद।